अजूनही सुद्धा यांच्या सोबत राहून अजूनही गावात फिरतो आणि हप्तेवारी आम्ही विजित घरोघरी देतो. माझ्या गावात 16 मुलं कुपोषणात, त्या 16 मुलापैकी मी 3 महिन्यात 5 मुलं कुपोषणातून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या वडिलांना समजवून सांगितलं. हा वर्षात त्यांनी कधी कधी माझ्या घराकडे येऊन त्यांनी भेटी दिल्या, काकाजी कसं करावं लागल, बाबाजी कसं करावं लागल, त्यांना समजवून सांगितलं का आला कोणता द्यावा, अंगणवाडीत नेहमी जाऊ, अंगणवाडी सेविकांना सुद्धा समजवून सांगितलं का मॅडम थोडं लक्ष द्या. मुलं 16 मुलापैकी 5 मुलं निघाल्यानंतर थोडा दोष वाढला. मग माझ्या गावातले सहकारी माझे मित्रमंडळी काही शिक्षक लोक हे सुद्धा माझ्या साथीला लागले. चला बाई, एक अशिक्षित मुलगा हे काम करू शकते, आपण का करू शकत नाही, तर मला साथीला वाकडे रुजे मिळाले आणि त्यांचंही खूप मोलाचं सहकार्य मिळालं. त्याबरोबर आमच्या आशावर्कर सुद्धा साथीला जुळल्या. त्यातून थोडा थोडा मी बास नेता थोडा थोडा वाढ करून बास नेते लोक जुळले. त्यातून बास नेते कार्य आणि कुपोषण समितीचं सुद्धा कार्य मी स्वतः सांभाळत असतो आणि ते मला वेळोवेळी विचारणा करत असते. त्यातून पुन्हा 6 मुलं निघाले, तरी पण 5 मुलं राहिले, त्यांना सुद्धा प्रयत्न करून ते 6 महिन्यापर्यंत सारखा सतोदित हप्तेवारी त्यांच्या सत्याने जाऊन त्यांच्याकडे त्यांना समजवून सांगत होतो. तेव्हा त्यांना वाटत होतं का आपली मुलं आहे, पण काकाजी आमच्या घरापर्यंत काय देवा, यांना काहीतरी कळमळा असावं यासाठी त्यांनी सतत त्याने लक्ष देऊन ते 6 मुलं आणि 5 मुलं 11 मुलं निघाले. त्याच्यानंतर 2 महिन्यानं पुन्हा ते 5 मुलं निघाले, तर माझ्या गावातलं कुपोषण हटवण्याचं प्रयत्न माझ्या सहकार्याने आणि माझ्या सहकारी मित्राच्या साह्याने आणि आमचे भट्टाचार्य सर यांनी मला 3 दिवसाचं ट्रेनिंग दिलं. त्या ट्रेनिंगचा लाभ मला मिळाला सर्वांना आवर्जून सांगतो आणि आपले 2 शब्द जय.